भाजप उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्य भीमराव पोवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खांदा कॉलनी सेक्टर 12 येथे भीमराव पोवार यांनी स्वखर्चातून वाचनालय उभे केले आहे। तसेच ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र व मोफत पेपर वाचन हेच उद्दिष्ट ठेवून खांदा कॉलनी येथे उभारण्यात आलेल्या या तिसऱ्या वाचनालयाचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। यावेळी भाजप बूथ अध्यक्ष राजू महापूरकर, सुहास पाटील, अशोक सावंत, मारुती निकम, श्री सोनावणे, सुनील मोहिते, भास्कर भोईर, अंबादास जाधव, खंडेराव सिंग, श्री एकनाथ, दीपक सिंग, श्याम भालेराव, सचिन नागतिलक, श्री वायकर, श्री रिचवाड, सामाजिक कार्यकर्ते भास्कर भोईर, राहुल पोवार यांच्यासह इतर मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते। सेक्टर 12 रहिवासी संघाच्या या इथे वाचनालय आणि बसस्टॉपचं उद्घाटन या इथे होत आहे। सदर बसस्टॉप हा माननीय भीमराव पवार व त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून हा इथे बांधण्यात येतो आहे। इथे मोठ्या प्रमाणामध्ये या परिसरामध्ये इथे नागरिक राहतात आणि त्यांचा नेहमी इथे वावर असतो, परंतु बसण्यासाठी, वाचण्यासाठी आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या गाड्या बस असतील किंवा आणखीन सांगता इतर वाहनं असतील याच्यासाठी जेव्हा एका बसस्टॉपची आवश्यकता पडते तर त्याची इथे निश्चितपणे मोठ्या प्रमाणामध्ये कमतरता होती। तर त्यासाठीच म्हणून या इथे वाचनालयाची निर्मिती करण्यात आलेली आहे। याच्याबद्दल मी भीमराव पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी इथं अभिनंदन करतो की खरोखर सांगता एक चांगला असा उपक्रम आपण या इथे करत आहात आणि मला माननीय भीमराव पवारजी यांचं इथे खांदा कॉलनीमध्ये नेहमीच पूर्ण वेळ हे सांगता इथं जनतेसाठी कार्यरत असतात आणि इथं जनतेच्या सोयीसुविधा या त्यांना प्राप्त व्हाव्यात आणि त्याचबरोबर त्यांच्या समस्या असतील तर त्याचं निराकरण करता यावं यासाठी ते नेहमीच सांगत धावपळ करत असतात आणि आज इथे वाढदिवसाच्या दिवशीसुद्धा ते स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने का होईना, परंतु इथे बसस्टॉपचं त्यांनी निर्मिती केलेली आहे। ॲक्च्युली सांगता फक्त वाढदिवस आहे, सांगता निमित्त होईल, वर्षभर त्याचं काम चालू असतो आणि त्याच्यामुळे या इथे नेहमीच खांदा कॉलनी असेल किंवा पनवेल किंवा सांगता सर्व परिसरामधील नागरिक ह्यांना भीमराव पवारांच्या एक सांगता निमित्ताने एक मोठा दिलासा भेटतो की भीमराव पवार आहेत तर मग सांगता नक्कीच आपली कामं होऊ शकतील, आपल्या समस्या दूर होऊ शकतील। त्यांनी अशाच प्रकारे त्यांचं कार्य चालू ठेवावं आणि इथे जनतेला त्यांनी जे स्वतःला वाहून घेतलेलं आहे पुढील काळसुद्धा त्यांनी अशाच प्रकारे कार्य चालू ठेवावं अशी मी त्यांना शुभेच्छा आहे। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।